प्रवासामध्ये जर इतका सुंदर निसर्ग असेल तर ह्याहून जास्त मनाला सुखावणारी दुसरी कोणती गोष्ट असू शकेल का? नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? उत्साहात ना असायलाच हवं. तर मी सायली आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जसं की तुम्हाला माहिती आहे, ट्रॅव्हल ब्लॉग्स चालू आहेत आणि आम्ही केरळला आलो आहे. केरळमध्ये आम्ही कुमारकुंभ या ठिकाणी थांबलेलो आहे आणि बॅकवॉटर रिपर्स या रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे केला आहे. तर खूप कमालीचं रिसॉर्ट आहे, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं. आज आपण त्या ब्लॉगची टूर घेतो आहे. मस्त सकाळ झाली आहे आणि छान वातावरण आहे. सो लगेचच आपण रिसॉर्टच्या टूरला स्टार्ट करतो आहे. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा आणि रिसॉर्ट कसं वाटते ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सकाळची वेळ आहे आणि खूप मस्त किलबिलाट पक्ष्यांचं ऐकू येतं आहे. आजूबाजूला सगळा निसर्ग आहे, भरपूर झाडी आहेत आणि आम्ही सायकलिंग करायला निघालेलो. तर त्यासोबतच विचार केला की रिसॉर्टची सुद्धा टूर घेऊयात, म्हणून मग सायकलवरून आजची टूर असणार आहे. एंट्रन्समधून आत आल्यानंतर लगेचच इथे लॉन आहे आणि संध्याकाळ इव्हिनिंगसाठी किंवा मॉर्निंगसाठी तुम्ही इकडे टी वगैरे घेऊ शकता. कॅफेटेरियासारखं आहे छोटंसं, जे खूप सुंदर आहे आणि खूप निसर्गरम्य आहे. भरपूर झाडी आहेत, आपण लगेचच ते पाहायला जातोय. हा जो एरिया आहे रिसॉर्टचा, हा पूर्ण 10 एकरचा आहे. 10 एकर्समध्ये हा रिसॉर्ट आहे आणि इथे मस्त सकाळचं कोवळं ऊन पडलंय आणि छान आम्ही रिसॉर्ट फिरण्यासाठी सकाळी निघालेलो. तर सायकलिंगसुद्धा होत आहे आणि रिसॉर्टची टूरसुद्धा होतीये. तर इथे हा पहा, हा सगळा लॉन आहे आणि त्याच्या शेजारी, लॉनच्या शेजारी जो शेड दिसतोय, त्या शेडमध्ये मस्त टेबल्स वगैरे आहेत. कॉफी पिण्यासाठी टेबल्स, चेअर्सची अरेंजमेंट केलेली आहे. सो असा सुंदर हा कॅफेटेरिया आहे आणि तिथून पुढे आल्या लगेचच इथे बॅक साईडला बॅक वॉटर आहे आणि इकडे सगळी झाडं आहेत. ही जी झाडं तुम्हाला दिसतात ही बकुळीची झाडं आहेत. मस्त बकुळीच्या फुलांचा सडा तुम्हाला खाली पडलेला दिसेल. खूप रेअर फुलं आहेत बकुळीची, तुम्हाला माहितीच असतील, ज्याचा वास खूप छान येतो आणि इथे तोच वास येतोय. मला तो वास आजूबाजूला आहे तो खूप मस्त आणि फ्रेश वाटतंय. सो इकडे बॅक साईडला बॅक वॉटर आहे, आपण ते पाहू. सकाळी सकाळी इथे इतकी शांतता होती आणि फक्त निसर्गाचा आवाज होता, पक्ष्यांचा आवाज होता. हे जे तुम्हाला दिसतंय बॅक वॉटर, हे सगळं जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणी आहे. आणि ह्याच बॅक वॉटरमध्ये हाऊस बोट असतात. तर त्या बोटमध्ये ती बोट तुम्ही 24 तासांसाठी बुक करू शकता. ती 12 तास फिरत असते आणि संध्याकाळी एका ठिकाणी ती लावून ठेवली जाते आणि मग तुम्ही त्यामध्येच राहू शकता रात्रभर. तर असं हे बॅक वॉटर आहे आणि हाऊस बोट असतात इथे. सो हा सगळा असा एरिया आहे आणि त्याला लगे त्या बॅकवॉटरला लगेचच लागून आमचं रिसॉर्ट आहे, म्हणूनच रिसॉर्टचं नाव बॅकवॉटर रिपल्स असं ठेवलंय त्यांनी. हा जो एंट्रन्स तुम्हाला दिसत असेल, इथे सगळ्या रूम्स आहेत. हा मेन एंट्री हॉटेलमध्ये इथे केली जाते, एंट्रन्स आहे मेन हा. इकडे सगळ्या ह्या व्हॅन्स वगैरे आहेत तुम्हाला सोडण्यासाठी, आणण्यासाठी. आणि इथे छोटे छोटे हे जे दिसतात हे सगळे विलाज आहेत, ते विलाजमध्ये सुद्धा तुम्ही राहू शकता. इथे बघा, मागे हाऊस बोट चालली आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या बोटमध्ये तुम्ही स्टे करू शकता, तर तीही हाऊस बोट आहे. तर ह्या अशा बऱ्याच इथे हाऊस बोट आहेत, त्यामध्ये तुम्ही असं दिवसभर फिरू शकता आणि संध्याकाळी ती एका ठिकाणी लावली जाते आणि तुम्ही मस्त तिथे रात्रभर स्टे करू शकता. खूप सुंदर असं हे व्ह्यू आहे इथला. असं वाटतं की कोणतं तरी पेंटिंग आपण बघतोय. इतकं क्लीन पाणी आहे आणि इतकं सुंदर निळं आकाश. हा सगळा स्विमिंग पूलचा एरिया आहे. इथे बरीच छान अशी नारळाची झाडी आहेत आणि इथे लगेचच बॅक वॉटर चालू आहे. संध्याकाळच्या वेळेला हे असं दिसतं. सनसेटच्या वेळेला मी हा शूट घेतलेला आहे संध्याकाळचा, जो खूप भारी आला. खूप मस्त वाटतं. इकडे पाणी इतकं स्वच्छ आहे की पाण्याचा कधीकधी आपल्याला नदीचा वगैरे, नदी शेजारून जाताना वगैरे वास येतो, तसा वासही इथे येत नाही आहे. इतकं सुंदर वाटतं इथे. आणि आणखीन थोडा अंधार झाल्यानंतर इथे अशी लाईट्स केलेली, लाईटिंग लावल्या जातात ह्या रिसॉर्टमध्ये झाडांना वगैरे. आणि इकडे आपण पूलकडे जाण्याचा हा रस्ता आहे आणि इथे बॅक साईडला ते मेन रूम्समध्ये जाण्यासाठी तो एंट्रन्स आहे. इथे सगळं डिनर अरेंज केलं जातं, तुमचं लंच, डिनर, त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे इथे अरेंज केला जातो. आणि इकडे स्विमिंग पूल आहे. सो पूलसुद्धा खूप मस्त दिसतोय सनसेटच्या वेळेला. हे पहा, जितेंद्र स्विमिंग करतायत, त्याच वेळेला मी इथला व्हिडिओ हा घेतला. तर खूप मस्त असं इथला हा व्ह्यू आहे.
पूलचा, खूप मजा आली इथे. त्यानंतर इथे ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत बऱ्याच. तर हे जे आता मी तुम्हाला दाखवते हे सगळं ॲक्टिव्हिटी सेंटर आहे. इथे बरेच गेम्ससुद्धा आहेत आणि लायब्ररीसुद्धा आहे. सो इकडे कॅरम वगैरे इथे आहे आणि लगेचच इथे लायब्ररी आहे ह्याला लागूनच. हे मस्त असं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं आहे. हे पहा, ह्या बॅक साईडला इथे लायब्ररी आहे. इथे बऱ्याच बुक्स आहेत. पाण्याची वगैरे पण सोय केलेली आहे तुमच्यासाठी. इथे बसण्याची सोय आहे. इंटेरियरसुद्धा खूप छान वेगळं असं युनिक काहीतरी केलं आहे त्यांनी लाकडाचं वगैरे. आणि इथे हे बुक्स आहेत. सो तुम्ही इकडे मस्त आरामात वाचू शकता. रिसॉर्टच इतकं मोठं आणि सुंदर आहे की तुम्हाला बाहेर फिरायला जाण्याची गरजच नाही आहे. हा मेन रिसेप्शनचा एंट्रन्स आहे. तर आता आपण लगेचच आत जाऊन रिसेप्शन एरिया बघूयात कसा आहे तो. इथून तुम्ही आत येऊ शकता. आत आल्या आल्या डाव्या साईडला इथे एक स्मॉल कॅफे टाईप आहे. तिथे तुम्हाला आईस्क्रीम, पेस्ट्रीज वगैरे अशा गोष्टी मिळतात खाण्यासाठी. त्या तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. आणि इकडे सोफा वगैरे ठेवलेला आहे त्यांनी. तिथे बॅक साईडला हे आहे, वॉशरूम आहे. आणि वरती झुंबर वगैरे पण खूप मस्त आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी समई ठेवलेली आहे आणि ह्या पाण्यामध्ये असे फ्लॉर्स घालून ठेवलेत. त्यानंतर खूप मस्त इथे पण इंटेरियर केलं आहे. सगळं वुडन इंटेरियर तुम्हाला जास्त इथे दिसत असेल. हे पहा, संध्याकाळच्या वेळेला अशी छान समई लावली जाते. इतकं फ्रेश आणि छान वाटतं इथे. आता आपण रूम टूर स्टार्ट करतोय. कालच मी रूम टूर घेणार होते पण खूप ट्रॅव्हलिंग झालं होतं आणि खाली फंक्शन होता म्हणून मग नाही घेता आलं. सो आज सेकंड डे आहे तर आता आपण लगेचच रूम टूरला सुरुवात करतोय. सो लेट्स स्टार्ट. रूम मध्ये आत आल्या आल्या इथे इस्त्रीचा टेबल आहे आणि इथे की आपण हे करतो लाईट साठी, तुम्हाला माहितीच असेल. आणि इथे स्टडी टेबल आहे. इथे मस्त असा लॅम्प त्यांनी दिलाय. त्याचबरोबर टेबलवरतीच बॉटल्स आणि ग्लास आहेत पाण्याचे. आणि इथे तीन पेंटिंग्स आहेत ज्या खूप सुंदर आहेत. आणि इथे राईट साईडला कबोर्ड आहे. हे पहा, इथे कबोर्ड्स आहेत. इथे समोर मिरर आहे आणि इथे वॉशरूम आहे. सो हा सगळा असा एरिया आहे इथला. इथे एक लॅम्प आहे आणि इथे टेबल आहे छोटा. हा बेड आहे. इकडे एक टेबल आहे. इथे फ्रीज आहे. हा फ्रीज आहे. तर या फ्रीज मध्ये इथे तुम्हाला बॉटल्स दिसत असतील, या आपल्याला पे करून घ्याव्या लागतात. आणि त्यानंतर इथे वरती कॉफी वगैरे दिलेली आहे. तुम्ही कॉफी, शुगर आणि हे पाणी गरम करण्यासाठी इथे दोन मग्स आहेत. हे फ्री असतं. पण इकडे तुम्हाला हे बनाना चिप्स दिसतील. त्यानंतर हे चिप्सचे स्नॅक्सचे डबे आहेत. तर हे सुद्धा आपल्याला पे करून घ्यावे लागतात. इथे हे आहेत बघा, कॅरो फ्राईज आहेत. त्याच्यानंतर इथे चिली गार्लिकचे स्टिक्स आहेत. सो हे आपल्याला पे करून घ्यावे लागतं. त्यानंतर इथे टीव्ही आहे. इथे सेटअप बॉक्स वगैरे आहे. आणि इथे दोन चेअर्स ठेवलेले आहेत. इथे मस्त विंडो आहे, भरपूर मोठी आहे. बाहेर सकाळी व्ह्यू खूप छान दिसतो. विंडो ऍक्च्युली ओपन नाही होत ती, फक्त ग्लास आहे त्याचा. तर इकडून सकाळी खूप छान असा व्ह्यू दिसतो. इथे छोटासा टेबल ठेवला आणि चेअर्स आहेत बसण्यासाठी. इकडे टेलिफोन आहे. इथे सप्ताहाला काही झाल्यानंतर लँडलाईन आहे कॉल करण्यासाठी. आणि इथे त्यांनी राणी दिलेली आहे पर्सनल रिक्वेस्टची. डायरी आणि पेन्सिल दिली आहे त्यांनी. मी हा जो एरिया आहे हा सगळा रूमच्या बाहेरचा एरिया आहे. इथे तुम्ही बसू शकता, फॅमिली टाइम स्पेंड करू शकता.
तर या मस्त निसर्गरम्य रिसॉर्टचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, टूर कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा। आपण लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की बघा।